प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव यांच्याकडून मंगोळे येथील पुरात नुकसान झालेल्या आशा वर्कर ललिता पाटील यांच्या कुटुंबियांना 10,000 रुपये आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर संगीता नलावडे आणि आरोग्य सहायक वाय पी कांबळे, आरोग्य सहायिका कविता तुपे, आरोग्य सेविका लक्ष्मी कांबळे, अजय कोल्हे, मनगोळे गावचे सरपंच अभिमान घंटे तसंच रविकांत घंटे, मच्छिंद्र ऐवळे, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील या ठिकाणी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वार पी कांबळे आणि कार्यक्रमाचा समारोप मनगोळीचे सरपंच अभिमान घंटे यांनी केलं. गेल्या 15 दिवसाखाली आपल्या महाराष्ट्रावर चक्रीवादळ आलं, अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळं बरेच कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे. घर शेतीचं घर वाहून गेलेलं आहे, शेतीचं पाण्याखाली गेलेले आहे, सगळे हवालदिव झालेले आहे. तसेच मनगोळे गावामध्ये आम्ही आज प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगावच्या वतीने डॉक्टर मेडिकल ऑफिसर डॉक्टर संगीता नारावळे मॅडम तसेच आमचे प्राथमिक आरोग्य केंद्रामधले सर्व स्टाफ तर उपकेंद्र अंतर्गत मनगोळे येथे काम करणारे आपले आमचे सुपरवायझर कुपे सिस्टर तसंच आमचे आरोग्य सेविका घरोघरी फिरणारे कमळे सिस्टर आणि गावातील ज्या आज आमचा आज इथे यायचं मुख्य कारण म्हणजे हे कमळे सिस्टरनी काय फिरतीच्या वेळेस आशाताईच्या घरी भेट दिली, त्यावेळेस आशाताईच्या घरी अतिवृष्टीमुळे सर्व घर पाण्याखाली गेलं, त्यांचा संसार सगळं पाण्यात वाहून गेलेला आहे. आता सणासुदीच्या दिवसात त्यांच्यावर फार मोठं आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे. असा निरोप आम्हाला आमच्या पी एच सी विभागाचे मनगोळी विभागात काम करणारे कमळे सिस्टर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे मेडिकल ऑफिसर यांच्याकडे व्यथा मांडली, व्हॉट्सअपवरती यांच्या घराचे सगळे छायाचित्र फोटो काढून पाठवले. तर आमच्या पी एच सीमध्ये सर्व आम्ही सगळे भावनिक झालो की बाबा आपल्याच आरोग्य केंद्रामध्ये एक अशा ताईने कोरोना काळात चांगलं काम केलेलं आहे, त्यांच्यावर असं संकट उघड्यावर त्यांचा घर संसार आलेला आहे. त्याकरता आम्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचारी स्टाफला आवाहन केलं की बाबा आपण पुन्हा फुलाची पाकळी असं देऊ की त्यांना पुढे येती येणाऱ्या दिवाळी मोठा सण आहे, त्या सणामध्ये काय रेशन किंवा इतर घरावरचे पत्रे किंवा काहीतरी घेतील त्याचा उपयोग होईल, त्यांना थोडे आमचा मदतीचा हातभार लागेल. याकरता आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याच्या समोर आशा पाटील त्यांना आज आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 10,000 रुपये त्यांना मदत देत आहे. तरी त्यांनी सरपंच आपल्या गावचे सरपंच स्वतःच्या घराला आकर्षक रूप देणं झालं आता आणखी सोपं. केबी फर्निचर होम, सर्व प्रकारचे फर्निचर एकाच छताखाली. या दसरा दिवाळी केबी फर्निचर तर्फे बंपर ऑफर, जुना सोफा सेट घेऊन या, नवीन सोफा सेट घेऊन जा. नवीन सोफा सेट खरेदीवर डायनिंग टेबल किंवा स्टील कपाट चक्क मोफत. त्वरा करा, सुवर्ण संधीचा फायदा घ्या. केबी फर्निचर होम, आमचा पत्ता माणिक चौक ते समाचार चौक रोड सोलापूर, आकाशवाणी केंद्रासमोर MIDC रोड सोलापूर. संपर्क 0217 27 47 476.